नमस्कार मंडळी धनुर्वात म्हणजे टिटॅनस ज्याला वात वातसुद्धा म्हणतात आताकडे जखम वगैरे झाली काही लागलं की म्हणतात जा लवकर वाताचं इंजेक्शन घेऊन टाक म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन घेऊन टाक ह्या हा जो रोग आहे आता याचं प्रमाण सध्या थोडं सुधारणा होत असल्यामुळं आताकडे प्रगती विकास होत असल्यामुळं याचं प्रमाण कमी कमी होत आहे परंतु नाही सह झालेलं नाही आणि ह्या आजाराचं गांभीर्य वैशिष्ट्य असं आहे की एकदा हा आजार झाला पन्नास साठ टक्के केसेसमध्ये मृत्यू हा निश्चित असतो म्हणजे आजार होऊच न देणं हा त्यासाठी खूप चांगला मार्ग आहे कारण झाल्यानंतर पेशंट खूप गंभीर होतो खूप सिरियस क्रिटिकल कंडिशन असते म्हणून ते होऊ न देणं हे महत्त्वाचं आहे तर तो का आजार का होतो त्याची चिन्ह काय असतात त्यासाठी काय केलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे हे आज आपण पाहूया त्यापूर्वी मी विनंती करेन की जर डॉक्टर रामजावळे हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता टिटॅनस म्हणजे हा धनुर्वाद क्लॉस्ट्रेडियम टिटॅनी नावाच्या जंतूपासून होतो म्हणून त्याचं नाव टिटॅनस आहे क्लॉस्ट्रेडियम टिटॅनी आता हा जंतू डंबेल जास्त खेळायचे डंबेलच्या आकाराचे म्हणजे दोन्हीकडं थोडं गोल मोठा आणि मध्ये हातात धरायचे असे आकाराचा जंतूचा असतो त्याला स्पोर्ट्स असतात अंडी असतात त्याच्यामध्ये आणि त्या अंडी ही खूप जास्त खतरनाक असतात ही अंडी कुठं असतात मातीमध्ये शेणामध्ये इकडं तिकडं विखरून पसरलेली असतात आणि कधी कधी जखम झाली आणि त्या त्याचा संपर्क त्या मातीशी आला ती रोडवरची माती असेल कुठलीही असेल आणि ती माती त्या उघड्या जखमेमध्ये झाली की हे ज जे जंतू आहेत मग त्यांची अंडी जे आहेत ते त्या जखमेमध्ये प्रवेश करतात आणि हे त्या जखमेत एकदा त्यांनी जखमे प्रवेश केला प्रवेश केला त्यांनी की त्या अंड्यामधून तो जंतू बाहेर येतो त्यांची वाट भरत भर भरभराट भर, लवकर होते मल्टिप्लिकेशन खूप जोरात होते आणि ते विष सोडायला लागतात हे विष असतं दोन प्रकारचं एक असतं लायसिन आणि दुसरं असतं स्पाझमिन म्हणजे टिटॅनो लायसिन म्हणतात आणि टिटॅनो स्पाझमिन म्हणतात त्यात लायसिन म्हणजे काय की खलास करणे म्हणजे काय करतं ते की रक्तवाहिन्यांच्यामध्ये जाऊन रक्ताच्या पेशींना खलास करायला सुरुवात करतं एक एका प्रकारचं आणि दुसऱ्या प्रकारचं जे वॅक्सिन असतं दुसऱ्या प्रकारचं जे विष असतं हे पहिल्या प्रकारचं विष आपण पाहिलं हे दुसऱ्या प्रकारचं जे विष असतं याला टिट्याणो स्पाझमीन म्हणतात म्हणजे जाम बनवतं हे सगळे म्हणजे सगळे स्नायू जाम सांधे जाम जाम बनवतं काम करतं याला स्पाझमीन म्हणतात हे दोन ठिकाणावर काम करतात एक हे काय करतं काही याच्यातलं रक्तवाहिन्यामधून जाऊन शरीराच्या इतर भागामध्ये जाऊन सगळ्या स्नायूंना ते स्पाजम करायचा प्रयत्न करतं आणि दुसरा जो भाग असतो तो हा मज्जातून मज्जातंतूवर जाऊन बसतो आणि मज्जातंतूवरच तो कार्य करतो आणि त्यांची जी क्रिया असते पुढं किंवा त्यांचं जे कार्य असतं मज्जातंतूंना शक्ती देणं किंवा त्यांच्या हालचाली करणं हात आकड नसेल असेल नसेल अशा ज्या सगळ्या असतात आपल्या चलण्या उठण्या बसण्याच्या त्या मज्जातंतूवरच क्रिया केल्यामुळं ते मज्जातंतू ते कार्य पूर्ण करू शकत नाहीत म्हणजे ते पण पुन्हा सगळं आखडून बसतं हे आखडून बसतं आणि त्याप्रमाणे काय होतं मग जेव्हा जास्त प्रमाण होतं याचं तेव्हा त्या ते माणसाला झटके यायला लागतात असे झटके क्लोनिक आणि टोनिक कन्व्हर्शन्स म्हणतात हे कन्व्हल्शन्स यायला लागतात हे जेव्हा हे पुन्हा विष त्या मज्जातंतूवर फिक्स व्हायला लागतं चिटकून घट्ट बसतं त्याला तेव्हा सगळे झटके झटके यायला लागतात पेशंट हा लाकडासारखा कडक कडक व्हायला लागतो जंतू शरीरात गेल्यापासून सात ते दहा दिवसामध्ये हे सगळे चिन्ह दिसायला लागतात काही वेळेला खूप दिवसांनीसुद्धा जखम भरून गेलेले असते आपल्या लक्षात पण नसतं चार महिन्याने सहा महिन्याने वर्षांनी दोन वर्षांनीसुद्धा याचे चिन्ह काही रेअर केसेसमध्ये जाणवतात आता याचे जे लक्षणं आहेत ही लक्षणं बघा लॉक जॉ म्हणजे तोंड बन दातखिळ बसणं आपण काय म्हणतो दातखिळ बसणं तसंच मान तोंड पाठ यांचे स्नायू ताट बनतात दुखतात नाडी तीव्र बनते ताप सुरू होते त्या व्यक्तीला तीव्र काळजी वाटायला लागते घाबरते ते व्यक्ती घाम यायला लागतो ला डोकेदुखी होते गुंगी यायला लागते आणि झोप आल्यासारखी वाटायला लागते गिळायला आणि श्वासाला त्रास व्हायला लागतो कारण काय आपण पाहिलं की स्नायू आता हे जाम होत आहेत मग जे गिळण्यासाठी उपयोगाचे स्नायू आहेत जे श्वास घेण्यासाठी उपयोगाचे स्नायू आहेत ते जर जाम होऊ लागलं तर गिळायला आणि श्वासाला त्रास होतो आणि सर्व स्नायू छातीचे पाठीचे पोटाचे सगळे स्नायू हे जाम व्हायला हो लागतात ला शरीर हे पूर्ण वाकडं तिकडं व्हायला हो लागतं कधी बऱ्याच वेळेला एकदम पुढं वाकडं होऊन जातं धनुष्यबानासारखं काही वेळेला पाठीमागं वाकडं होतं काही वेळेला एका बा एका बाजूला वाकडं होतं उजव्या बाजूला डाव्या बाजूला असं हे वाकडं इतकंच वाकडं होतं की ते आपण सरळ करायचा प्रयत्न केला तरी ते सरळ होत नाही म्हणजे लाकडासारखं वाकडं ते होऊन जातं ह्यात परिणाम जेव्हा हृदयाकडं व्हायला लागतो आणि हृदयाचे स्नायूसुद्धा असे स्पाजम व्हायला लागतात ला ला तेव्हा कार्डॅक अरेस्ट आणि त्या पेशंटचा डेथ व्हायची शक्यता वाढते तसंच जे स्नायू असतात फुफ्फुसाचे ते जर फुफ्फुस हलवायचं जर बंद झालं तिथं जर स्पाजम होऊ लागला आणि श्वासोश्वासाला जर त्रास होऊ लागला तर ते पण अवस्था गंभीर असते आणि पेशंटचा मृत्यू येऊ शकतो हा सगळा त्रास वाढतो कशानं वाढतो हा जास्त जर त्या व्यक्तीसोबत प्रकाश आला तीव्र प्रकाश किंवा मोठा आवाज आला म्हणजे आवाज आणि प्रकाश हा त्या व्यक्तीजवळ येऊ नाही दिला पाहिजे म्हणून अशा व्यक्तीला अंधाऱ्या खोलीमध्ये शांत निवांत असलेल्या ठिकाणी आयसोलेशन ज्याला म्हणतात वे शेप वेगळीकरण करून त्याला त्या खोलीमध्ये ठेवलं जातं आणि तिथं हा त्याचा विलाज केला जातो की जिथं थोडाही प्रकाश आणि थोडाही आवाज तिथं येणार नाही आता याचा उपचार हे आयसोलेमेशन लेशनमध्ये तर आपण घेतलं म्हणजे तिथं अंधार नाही म्हणजे अंधार आहे गडद आणि तिथं कसलाही आवाज नाही प्रकाश अजिबात नाही ज्याच्यामुळं की त्याला स्टिम्युलस मिळून तो त्रास होणार नाही हे केलं आणि तिथं अँटी टिटॅनस ग्लोबिलिन टी जी म्हणजे हे रेडीमेड टिटॅनसचे हे विष कमी करायची पॉवर असलेलं औषधं जे असतात हे इंजेक्शन तीन हजार युनिट कमरेमध्ये दिलं जातं याला टेस्ट करायची गरज पडत नाही कारण हे ग्लोबली नाही पण दुसरं जे इंजेक्शन असतं ए टी एस टिटॅनस टी टी शिरम याची रिॲक्शन खूप बेकार येऊ शकते याच्यातलं एक हजार युनिट हे आधी टेस्ट केलं जातं टेस्ट करून अर्धा पाऊन तास पाहिलं जातं काळजी घेतली जाते रिॲक्शन येते का आणि त्यानंतर एक लाख युनिटचा डोस नंतर दिला जातो तर एक लाख युनिटचा डोस देताना काय करतात त्यातलं पन्नास हजार युनिट हे दंडामध्ये किंवा कमरेमध्ये दिलं जातं आणि पन्नास हजार युनिट हे नसामधून रक्तवाहिन्यामधून स्लोली दमान ते दिलं जातं हे सगळं चालू असताना जखम जिथं झालेली आहे त्या जखमेची काळजी सायमल्टेनियसली खूप चांगली घेतली जाते जेवढा भाग तिथं मृत झालेला असेल तो कट करून काढला जातो म्हणजे त्याला मेन म्हणतात ती केली जाते साबणानं पाण्यानं औषधानं स्वच्छ धुवून त्यात हा दहा वेळेला धुवावी लागते ती जखम स्वच्छ धुणं तिच्याला सगळ्या मृत भाग काढून टाकणं म्हणजे ह्या जंतू जे असतील किंवा त्यांचं काही अंश असेल त्याचं काय तिथं विष असेल त्या ठिकाणी आता विष तर शरीरात सगळं गेलेलं आहे पण तिथं तो, तो सोर्स आहे ते तिथून उत्पत्तीचं साधन आहे त्याचं सुरुवातीचं एंट्रीचं म्हणून ते भाग पूर्ण क्लीन केला पाहिजे आणि त्या ठिकाणी सुद्धा जे, जे इंजेक्शन आपण सुरुवातीला दिलं होतं की ए टी जी ज्याला टेस्ट करायची गरज नाही तर ते इंजेक्शन अडीचशे ते पाचशे युनिट त्या जखमेच्या भोवताली इंजेक्शन देतात म्हणजे तिथं जो काही आणखी विषाचा परिणाम परिणाम होत आहे तो तिथल्या तिथं तो कमी करता येईल आता जे बाकीचे कॉम्प्लिकेशन होत आहेत ते कॉम्प्लिकेशन मॅनेज करण्याकरता घशातून नळी टाकून द्यायची नाकातून घशातून नळी म्हणजे काय होतं की त्याला उलटी होणार नाही म्हणजे मधली घाण आहेत त्या नळीतून बाहेर पडू शकते आणि पेशंट थोडा बरा वाटतं तर त्याच नळीमधून त्याला खायचं प्यायचं पण मध्ये आपल्याला पाणी सोडता येईल चहा दूध जे दे द्यायचं ते म्हणजे ते खाम खाऊ घालायला पण ती नळी वापरता येते तसंच आपल्याला कॅथेटर कारण जेव्हा हे सगळे स्नायू स्पाजम होतात आकुंचन पावतात त्याची लघवी बंद होत असते म्हणून लघुची नळी टाकून द्यायची म्हणजे लघवी मोकळा यांना बाहेर येऊ शकते हे टाकणं पुन्हा आता हे खात नाही काही नाही म्हणलं आता सलाईन लावावं लागतं सलाईन लावल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व घटक जातील म्हणून त्याला टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन टी पी एन म्हणतात त्याचे पॅक मिळतात असे सलाईनच्या बाटल्यासारखे तर हे पण त्यांना देऊन कारण त्याचा न्यूट म्हणजे पोषण शरीराचं तर थांब सांभाळलं पाहिजे ते सांभाळण्याची काळजी घेतली जाते आणि इंजेक्शन्स जे दिले जातात त्याच्यामध्ये टिटॅनस स्टॉक्साईड टी टीचं इंजेक्शन पण दिलं जातं एक सुरुवातीला इंजेक्शन दिलं जातं त्याचा जो नियम असतो एका महिन्यानंतर दुसरं पुन्हा सहा महिन्यानंतर तिसरं प्रत्येक माणसानं ज्याला घ्यायचं आहे टी टीचं इंजेक्शन त्यानं हे घेतलं पाहिजे जखम झाल्यानंतर टी टीचं इंजेक्शन घेणं टी टी त्यावेळेच्या जखमेकरता फायद्याचं नसतं आणि एक इंजेक्शन घेऊन सोडून दिलात तर ते पण जास्त फायद्याचं नसतं जर एक इंजेक्शन घेतलात तर एका महिन्यानं ते दीड महिन्यापर्यंत दुसरं आणि त्यानंतर सहा महिन्यानं तिसरं इंजेक्शन घेतलंच पाहिजे तर त्याचा फायदा होतो आता हे शरीरात गेलेले जे जंतू आहेत हे जे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाची जी नावा जंतू आहे हे मरण्याकरता जे इंजेक्शन आहे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक क्रिस्टलाईन पेनिसिलिन हे इंजेक्शन चांगलं आहे हे इंजेक्शनचा डोस वीस लाख सहा तासाला सहा तासाला सहा तासाला दिलं जातो हे पण इंजेक्शन टेस्ट केलं जातं त्या त्याच्याबरोबर जा मेट्रोजिन आणि एक गरज पडली तर अमान्योग्लायकोसाईड ग्रुपमधलं जंटामायसिन किंवा अमिकॅसिन हे औषधं तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही परंतु हे त्या जंतूला मारण्याचे सुद्धा तो दृष्टिकोन असतो ते पण औषधं दिली जातात पेशंटला जास्त झटकं येऊ नयेत म्हणून थोडंसं गुंगीत ठेवायचा त्याला प्रयत्न केला जातो ओसिडेटीवचं औषधं थोडी दिली जातात आणि त्याचं मॉनिटरिंग केलं जातं ऑक्सिजन कसा चाललेला आहे ब्लड प्रेशर कसा आहे नाडी कशी चाललेली आहे हृदयाचा वेग कसा आहे म्हणजे त्याला मॉनिटरवर ठेवलं जातं मॉनिटरवर ठेवल्यानंतर पुन्हा पुन्हा ते सक्षण केलं जातं रेग्युलर सक्शन आणि गरज पडली श्वासात काही घोटाळा वाटतोय तर पटकन नळी टाकून श्वासाची नळी टाकून तोंडातून त्याच्यावर तुन्ण। त्या मशीनला जोडलं जातं बऱ्याच वेळेला पेशंट हा व्हेंटिलेटरवर पण घेतलेला चांगला असतो किंवा जर ते शक्य नसलं त्या स्पा काही वेळेला जर मसल स्पाझम झाल्या तर ती नळी जात नाही तशा वेळेला त्या घशाला मध्यभागामध्ये छिद्र पाडून त्याच्यामधून ट्रॅक्योस्टॉमीची ट्यूब हे नळीमध्ये टाकणं तिथून श्वास चालू करणं हे पण अत्यंत आवश्यक असतं कारण हा क्रिटिकल पिरियड गेला त्याच्यानंतरच आपला पेशंट वाचू शकतो याच्यातून बाहेर आल्यानंतरच वाचू शकतो म्हणून नर्सिंग केअर चांगल्या प्रकारे घेणं त्याला फिजिओथेरपी देणं गरज पडतील तेव्हा थोड्या प्रमाणामध्ये स्टरॉइडसच्या औषधं वापरणं काही वे वेळेला आता हिपेरिनसुद्धा वापरावं लागतं कारण त्या पेशंटला रक्तामध्ये गोठायची पण भीती असते हे गोठू नये म्हणून हे सगळी काळजी घेणं या सगळ्या काळज्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर घेतल्या जातील आपल्या हातातलं काय आहे आपला हा व्हिडिओचा खटाटो कसासाठी आहे की डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आधी तुम्ही काय काळजी घेऊ शकता त्याला प्रतिबंध कसा करू शकता याच्यासाठी आहे तर आपण सगळ्यात महत्त्वाचं नियमित डॉक्टरांना दाखवणं आणि त्याच्यामध्ये याची आठवण करणं की टी टीचं इंजेक्शन मला द्या मला काहीच त्रास नाही जखम नाही तेव्हा टी टीचं इंजेक्शन घ्या काय की काही किंमत तशी असतं आणि एक इंजेक्शन घेतल्यानंतर महिना ते दीड महिन्यामध्ये दुसरं इंजेक्शन घ्या त्यानंतर सहा महिन्यांना तिसरं इंजेक्शन घ्या म्हणजे याचा परिणाम पुन्हा पाच वर्षापर्यंत चालतो पाच वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा आणखी टी टीचं इंजेक्शन घ्या पुन्हा तीन तीन डोस घ्यायची गरज नाही आपल्याकडे लहान बाळाला जो धनुर्वात होतो जन्मल्या जन्मबरोबरचा ती नाळ जे असते त्याची कॉर्ड जो असतो आपण कट करतो ते जर पत्तीनं कट करण्यात आला घाण कातेरनं किंवा तिथं काही पुन्हा वरून धूळ बसली काही घाण झाली तर तिथून एंट्री होते म्हणजे जखी जखमच असते आणि बाळाला धनुवात होऊ शकतो लहान लेकरांना धुंडवाचा प्रमाण ला, ले झालं तर त्यातून लहान लेकरं वाचणं खूप खूप अवघड असतं त्यासाठी काय करतात अगोदरच त्याची इम्युनिटी येण्याकरता गरोदर स्त्रीला चौथ्या महिन्यामध्ये आणि सहाव्या महिन्यामध्ये टी टीचे दोन इंजेक्शन दिले जातात हे नियमित घ्यावेत आणि तपासण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे दिले जातात हा त्याचा तोच उद्देश आहे की हे इंजेक्शन दिले पाहिजे आणि जिथं हाय रिस्क आहे तिथं ए टी जी इंजेक्शन दिलं पाहिजे त्याच्याबरोबरच टी टीचं टी टीचं पण इंजेक्शन दिलं पाहिजे लहान लेकरामध्ये ते जन्मल्यानंतर आता आईला तर टी टीचं इंजेक्शन दिलं आणि ते जन्मल्यानंतर ट्रिपलचं इंजेक्शन असतं त्याच्यामध्ये पण टी 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 असतं डी पी टी टी म्हणजे हे टीचं आहे याच्यातलं टिटॅनसचं काही काही दिवसानंतर ते मोठं झाल्यावर डी टीचं इंजेक्शन देतात त्या डी टीमध्ये पण टी म्हणजे हे टिटॅनसच आहे तर हे इंजेक्शन देतात आणि जेव्हा ते दहा वर्षाच्या पुढं जाईल त्यावेळेपासून मग टी टी दिलं जात असतो म्हणजे टिटॅनस टॉक्स हे वॅक्सिनेशन लसीकरण करणं हे घेणं स्वच्छता पाळणं जखमा झाल्या त्याची ताबडतोब काळजी घेणं त्याच्यामध्ये हे जंतूमध्ये जाणार नाही आणि टिटॅनस होणार नाही धनुर्वास होणार नाही जीव घेणं आजार हा याच्यामुळं कुणालाही आपला जीव गमावा लागणार नाही असा आपण प्रयत्न करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा त्यांना पण या ज्ञानाचा फायदा होऊ द्या कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान